डी एफ सी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड मित्रांनो शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म टार्गेट्स आज मी एचडीएफसीचे सांगणार आहे लक्षात ठेवा मी एचडीएफसीबद्दल बोलतो डी एफ सी बँकबद्दल नाही एचडीएफसीसुद्धा HDFC एचडीएफसी HDFC बँकसारखी एक मोठी कंपनी आहे निफ्टी फिफ्टीच्या टॉप फाईव्ह कंपनीजमध्ये मित्रांनो एच डी एफ सी येते आणि ह्याचं वेटेज निफ्टी सुद्धा खूप जास्त आहे तर तुम्ही विचार करू शकता आजचा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि त्याच्यातून तुम्हाला खूप काही शिकता येणार आहे परत एकदा हे जे व्हिडिओज मी बनवते फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे व्हिडिओ बघून डायरेक्टली कोणी ट्रेड करू नका तुमची ॲनालिसिस जरूर करा सो शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म टार्गेट्स ॲज पर माय पर्सनल व्ह्यू तर तुम्हाला आता मी सीच्या चार्टवर नेतो तर मित्रांनो हा सीचा डेली चार्ट आहे वन्स अगेन आपण एचडीएफसीचे फंडामेंटल डिस्कस नाही करणार कारण एचडीएफसीचे फंडामेंटल्स मित्रांनो चांगले आहेत आणि सुद्धा ते चांगले राहतील असंच आपल्याला दिसतंय आता मित्रांनो बघूया हा जो चार्ट आहे एचडीएफसीचा वन डेचा चार्ट आहे त्याचा रनअप बघा किती सुंदर आहे वरती 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 गेला फक्त या कोरोनाच्या फॉलमुळे चार्ट आपला खाली आला आहे स्टॉक आणि दिस इज अ गुड अपॉर्च्युनिटी टू बाय दिस काइंड ऑफ स्टॉक्स आता मित्रांनो तुम्ही जर बघत असाल इथे हा जो स्टॉक आहे सध्याची क्लोजिंग आजची जी आहे ती आहे टू टू थ्री एट पॉईंट फोर्टी दोन हजार दोनशे अडतीस रुपयाची आजची क्लोजिंग आहे एच डी एफ सीची ओके आता याच्यामध्ये मी तुम्हाला दोन टार्गेट, दिले चाहे टार्गेट आए, था था, चे, चे, तर दिलेच आहेत आणि एक सरप्राईज टार्गेट आहे आणि मार्केटला नेहमी सरप्राईज द्यायला आवडतात आणि चान्सेस मला त्याचे होण्याचे खूप वाटत आहेत का वाटत आहेत एकतर ही कंपनी त्याच्या क्षेत्रामध्ये म्हणजे हाऊसिंगमध्ये हाऊसिंग लोनमध्ये ही नंबर वन आहे आणि मार्केट लीडर आहे जर ही कंपनी नाही चालली तर हाऊसिंग लोनच्या कंपनी आज नाही चालला बिकॉज ही राजा आहे त्याच्यात त्याची लीडर आहे ओके अँड इट हॅज अ व्हेरी गुड वेटेज ऑल्सो जसं मी सांगितलं ही कुठली छोटी कंपनी नाही आहे कुठली मिड कॅप कुठली स्मॉल कॅप मी डिस्कस करत नाही ही व्हॅल्यू आहे या कंपनीमध्ये खूप मोठी आणि अजूनही त्याची व्हॅल्यू अनलॉक होणी बाकी आहे पुढच्या येणाऱ्या बुलरनमध्ये मित्रांनो हे नंबर वन कंटेंडर ही कंपनी ठरू शकते ओके सो मित्रांनो खाली व्हॉल्यूम्स पण तुम्ही बघू शकता कंपनीमध्ये सुंदर बाईंग चालू आहे कंटिन्युअस लोक या कंपनीला वर घेऊन जातात इथे एका कन्सॉलिडेशन नंतर ब्रेकआउट देऊन बाहेर पडले बघा एका कन्सॉलिडेशन नंतर ब्रेकआउटने कंपनी बाहेर गेली परत खाली येऊन परत एक जोरात वरची रेड ग्रीन कॅन्डल परत ग्रीन कॅन्डल परत ब्रेकआउट परत वरती परत खाली आता आपला अर्थातच स्टॉपलॉस जो पहिला असेल शॉर्ट टर्मसाठी आणि त्याचा टार्गेट काय असेल ते मी तुम्हाला इथे सांगेल स्टॉप लॉस तुम्ही ओळखला असणार स्टॉप लॉस मित्रांनो हा आहे त्याचा जो आहे दोन हजार एकशे अठ्ठावीसचा सध्या कंपनी आहे टू टू थ्री एट म्हणजे एक शंभर ते एकशे दहा रुपये खाली, दा खाली, खाली स्टॉपलॉस आस आहे शंभर एकशे दहा डायरेक्ट खाली स्टॉप लॉस मी म्हणजे शंभर रुपये खाली म्हणजे स्टॉप लॉस असं नसतो हा मित्रांनो तर तुम्ही असं समजा शंभर रुपये खाली म्हणजे स्टॉप लॉस असतो मित्रांनो इथं काहीतरी आहे म्हणून हा स्टॉप लॉस दिलेला आहे मित्रांनो सो या स्टॉप लॉसच्या जर खाली कंपनी गेली तर तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये ह्याचा घेतला असेल तर एक्झिट कर केलं तर तुम्हाला जास्त नुकसान होणार नाही कारण ह्याच्या खाली जर क्लोजिंग आली तर मग इथपर्यंत स्टॉक येऊ शकतो क्लोजिंग बेसिसवर स्टॉप लॉस असतो लक्षात ठेवा इथे नुसतं कॅन्डल टच करून परत वरती क्लोज झाली तर स्टॉपलॉस हिट झाला नाही तुमचा कारण हे डिलिव्हरी आहे ओजिजनल आहे ट्रेडिंग आपण शेअर घेऊन ठेवणार आहोत हे इंट्राडे आपण करत नाही होतो आपला एक दिवसात स्टॉपलॉस हिट होणार आहे सो so, दोन हजार एकशे अठ्ठावीसच्या खाली जर क्लोजिंग आली तरच तुमचा तो स्टॉपलॉस हिट तुम्ही त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी एक्झिट करू शकता ऑलरेडी तुम्हाला दिसते मार्केट बंद होतं आहे ऑलरेडी एका मिनटावर आहे आणि ऑलरेडी वन ट्वेंटी टू वन टू एटच्या खाली स्टॉक स्टॉक ट्रेड करतो याचा अर्थ त्या दिवशी त्याच्या खाली क्लोजिंग येणार आहे मे बी दुसऱ्या दिवशी आणखी खाली येऊ हो शकतो सो फर्स्ट स्टॉप लॉस आणि फर्स्ट टार्गेट इज टू थाउजंड फोर हंड्रेड दोन हजार चारशेचा इमिजिएट टार्गेट ह्याच्यामध्ये मला दिसतो येणाऱ्या अगदी काही दिवसात किंवा काही महिन्यांमध्ये ओके okay? काही दिवसात म्हणायला पण हरकत नाही आणि स्टॉप लॉस मी शॉर्ट टर्मचा ऑलरेडी दिला आहे आणि हा जर क्रॉस केला तर दोन हजार पाचशेसुद्धा एक मीडियम टर्म शॉर्ट टर्म एक मिडियम टर्म आणि लाँग टर्मचा पण मी तुम्हाला सरप्राईज देणार आहे की कि किती असू शकेल याचा टार्गेट तर शॉर्ट टर्मचा इमिडिएट टार्गेट दोन हजार चारशे मीडियम टर्मचा टार्गेट आहे दोन हजार पाचशे दोघांसाठी स्टॉप लॉस एकच असेल पण मित्रांनो ही कंपनी वर्षानुवर्ष आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी कंपनी आहे त्यामुळे तुम्ही जर ह्याच्यासाठी खालचा स्टॉपलॉस घेतला आणि मोठा टार्गेट ठेवला तरीसुद्धा मित्रांनो चालू शकतं पण अगेन तुमचा अभ्यास करा ॲनालिसिस तुमचे असले पाहिजे त्याच्यावर माझ्या व्हिडिओवर तुम्ही डायरेक्टली ट्रेडिंग कोणीच करू नका आता याचा जो सरप्राईज टार्गेट आहे तो, तो तुम्हाला मी डेली चार्टवर दाखवणार नाही त्याचा स्टॉप लॉस अर्थात तुम्ही बघितलं ऑलरेडी दिसतो आहे ओके हे कन्सॉलिडेशन जे झोन आहे ना ह्याच्या खाली मित्रांनो क्लोज नाही झाला पाहिजे मग तो आणखी खाली याच्या चान्सेस वाढतील अर्थात वर्स टू वर्स टॉप लॉस जर लॉंग टर्मसाठी घ्यायचा असेल तर मित्रांनो त्याचा अठराशेचाच मला दिसतोय तरी पण मी हा जो आधीचा लो आहे तो मी लॉस पकडलेला आहे बघा हा लो इथून हा एक लो आहे त्याच्यानंतर हा एक लो आहे हा जो लो आहे बघा एकोणीसशे सहा रुपयाचा आहे आपण स्टॉप लॉस काय पकडला अठराशे नव्याण्णव किंवा एकोणीसशे रुपयाचा त्याच्या एक पाच सहा पॉईंट आणखी खाली पकडला आहे जे ना एकदम लॉन्ग टर्म होल्ड करायचं आहे ते अठराशे साडेसतराशेचा सा स्टॉप लॉस पण घेऊ शकतात पण आय डाऊट इतका खाली येईल स्टॉक कारण ऑलरेडी खालची जर्नी स्टॉकनी केलेली आहे बघा ऑलरेडी स्टॉक एवढा खाली आल येऊन आता वर गेला आहे तो आता परत लगेच कशाला खाली येईल मित्रांनो लक्षात ठेवा अर्थात आता आपण विकली चार्टवर बघूया आणि तिथे तुम्हाला त्याचा मी मोठा टार्गेट जो आहे तो सांगणार आहे आता ह्याला जरा छोटा करतो कारण टार्गेट एवढा मोठा आहे की तो वरती गेलेला आहे टार्गेट तुम्हाला ऑलरेडी दिसला असेल मित्रांनो टार्गेट त्याचा आहे तीन हजार रुपयाचा ओके तीन हजार रुपयाच्या टार्गेटसाठी पण तुम्ही ह्याला प्ले करू शकता विथ अ स्टॉप लॉस ऑफ सेवन्टीन टू एटीन हंड्रेडचा स्टॉप लॉस आहे एक झोन असेल स्टॉप लॉसचं त्यामुळे तुम्ही अठराशेच्या खाली जर गेला तर विचार करू शकता सेल करायचा लाँग टर्ममध्ये आणि लाँग टर्ममध्ये हा स्टॉक जर ह्यांनी पंचवीसशे क्रॉस केलं विच इट्स लाईफ टाईम हाय बघा लाईफ टाईम हाय किती आहे दोन हजार चारशे नव्याण्णव एचमध्ये बघा इथे हा शेवटचा त्याचा हाय आहे तो जर क्रॉस करून त्याच्यावरती क्लोजिंग आली स्टॉक मित्रांनो तीन हजार लवकरात लवकर गाठेल ओके okay. हे माझं प्रेडिक्शन आहे आणि तुम्ही तुमचं अभ्यास करा आणि मगच तुम्ही स्टॉकला हात लावा मित्रांनो शिकायचं असेल तर जरूर मला कॉल करा माझा नंबर स्क्रीनवर दिसतो आहे तुम्ही कॅश मार्केटचा माझा झेप श्रीमंतीकडे हा कोर्ससुद्धा करू शकता आणि ज्यांना ऑप्शन्स शिकायचे ऑप्शन्सचे पण माझे लाईव्ह क्लासेस चालू आहेत ऑलरेडी डिसेंबर बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि खूप काय काय त्याच्यात शिकायला मिळेल डेली प्रॉफिट करण्यासाठी ऑप्शन चांगला मार्ग आहे पण शिकून केला तर नाहीतर त्याच्यामध्ये लॉससुद्धा होऊ शकतो मित्रांनो थँक्यू सो मच हॅव अ व्हेरी गुड इव्हनिंग